मंडळी दोन हजार चौदा नंतर देशात सगळीकडं नरेंद्र मोदींचा झंझावात पाहायला मिळत होता दोन हजार चौदा नंतर झालेल्या तमाम निवडणुकीत भाजपने त्यांचा सगळ्यात मोठा विरोधी म्हणजे काँग्रेस पक्षाचा देशात सपशेल धुवा उडवला होता आता इथून पुढं नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप पक्षच देशाच्या राजकारणातला प्रभावशाली चेहरा असेल याची सर्व विरोधकांनाही खात्री वाटली असावी दरम्यानच्या काळात राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील अनेक पक्षातील विरोधकांवर ई डी एन आय ए आणि सीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या विरोधकांनी अक्षरशः त्याचा धसका घेतला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांआधी हा सगळा प्रकार वाढल्यामुळं अनेक नेत्यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जाऊ लागलं परिणामी मोदीलात असताना महाराष्ट्रात कधीच काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असं काही नेत्यांना वाटू लागलं त्यामुळं झालं काय तर महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालं लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादीला तर मोठं भगदाड पडलं काँग्रेसपेक्षाही याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसला कारण सगळे दिग्गज आणि विश्वासू नेते शरद पवारांना सोडून जाऊ लागले त्यामध्ये काही मोठ्या नेत्यांची नावं सांगायची झालीच तर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले राणा जगजितसिंह पाटील जयदत्त क्षीरसागर मधुकर पिचड सचिन अहिर विजयसिंह मोहिते पाटील यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश होतो पण पुढं त्या नेत्यांचं नेमकं झालं काय शरद पवार यांची साथ सोडणं त्यांना महागात पडलं की या नेत्यांच्या ते सगळं पथ्यावर पडलं तेच आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर लिस्टमधल्या पहिल्या नेत्याचं नाव आहे मधुकर पिचड मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते सुरुवातीच्या काळात ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत पवारांची मर्जी संपादन केल्यानंतर पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही दिली होती अकोले मतदारसंघातून तब्बल एकोणीसशे ऐंशीपासून ते निवडून येत होते एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत ते सलग राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार चौदाला त्याच मतदारसंघातून मुलगा वैभव पिचड यांनाही त्यांनी आमदार केलं पण दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान वैभव पिचड यांना भाजपनं उमेदवारी दिली पण पवारांची साथ सोडणं वैभव पिचड यांना महागात पडलं कारण तिथं राष्ट्रवादीच्याच उमेदवारानं पिचड यांचा पराभव केला एवढंच नाही तर अठ्ठावीस वर्षापासून पिचड कुटुंबाची सत्ता असलेला अगस्ती साखर कारखाना देखील त्यांच्या हातातून गेला दुसरं मोठं नाव येतं ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचं विजयसिंह मोहिते पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जायचे अगदी काँग्रेसमध्ये असल्यापासून म्हणजेच एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना खमकी साथ दिली होती त्यांच्या प्रत्येक निर्णयात मोहिते पाटील सहभागी झाले होते त्यामुळंच की काय पवारांनी त्यांना कायम मंत्रिमंडळात घेतलं पुढं भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार आल्यानंतर पाटलांच्या मंत्रिपदाला ब्रेक लागला पण पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा मंत्री झाले अगदी बॅरिस्टर अंतुलेंपासून अशोक चव्हाणांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालं अगदी ते एक टर्म राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले होते दरम्यान दोन हजार नऊमध्ये राज्यात मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्याचा फटका मोहिते पाटलांना बसला निवडणुकीत मोहिते पाटलांचा पराभव झाला पण पुढं दोन हजार चौदा साली माडा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले आता मोहिते पाटील पवार घराण्याची साथ कधीच सोडणार नाहीत असं चित्र असताना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या घरातल्या नव्या पिढीनं म्हणजेच त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मोदी लाटेत भाजपची वाढ धरली त्याचा रणजितसिंह मोहिते पाटील यांना फायदाच झाला कारण दोन हजार वीसमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपनं विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलंय पण आता अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातल्या राजकारणाचं चित्र बदललंय त्याचा परिणाम आपल्या राजकीय कारकिर्दीवर होऊ नये यासाठी आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कंबर कसलेली दिसते अर्थात असं असलं तरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्या तिकीटाच्या आशेनं रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले ते माडा लोकसभेचं तिकीट भाजपनं त्यांना वगून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलं होतं आणि आता तेच रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्यात आता शीतयुद्ध सुरू आहे तिसरं मोठं नाव म्हणजे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील हे पिता पुत्र पद्मसिंह पाटील हे तुळजापुरातलं सर्वात प्रभावी नेतृत्व ते पवारांचे अत्यंत विश्वासू नेते होते अगदी जिल्हा परिषदेपासून खासदारकीपर्यंत सर्व पदं मिळवलेले नेते म्हणजे पद्मसिंह पाटील ते सलग सात वेळा आमदार राहिले होते त्यानंतर त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांनाही राष्ट्रवादीनं विधान परिषद सदस्य बनवलं त्यांना देखील मिळालं पण हजार एकोणीसच्या निवडणुकीआधीच त्यांनी पवारांना सोडून भाजपची वाढ धरली सध्या पद्मसिंह जगजितसिंह पाटील हे भाजपच्या तिकिटावर आमदार असले तरी येणाऱ्या काळात शरद पवार त्यांच्या पुढं कडवं आव्हान उभं करणार हे नक्की अर्थात राणा जगजितसिंह भाजपमध्ये गेले असले तरी शिवसेनेच्या ओमराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचा पक्षांतरापूर्वी लोकसभा निवडणुकीत पद्धतशीर पराभव केला होता हे इथं नोंद घेण्यासारखं आहे यानंतर चौथं नाव आहे साताऱ्याचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं उदयनराजेंनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढवली होती त्यात ते त्यांनी विजयही मिळवला होता पण अवघ्या तीन महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा परिणाम म्हणजे साताऱ्यात खासदारकीची पोटनिवडणूक लागली भाजपनं उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरवलं पण पवारांनी यावेळी तगडी चाल खेळली त्यांनी स्वच्छ कारकिर्दीच्या श्रीनिवास पाटील या आपल्या मित्राला राजेंविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं बरं नुसतं उतरवलं नाही तर श्रीनिवास पाटील यांना ब देण्यासाठी भर पावसात सभाही घेतली ती सभा पवारांच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी साताऱ्यात बाजी पलटवली उदयनराजेंचा अतिशय मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडून आले त्यानंतर भाजपनं उदयनराजेंना राज्यसभेवर घेतलं सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना भाजप केंद्रात मंत्री करणार अशी मध्यंतरी चर्चा होती पण अजूनही त्यांना कुठलंही मंत्रीपद मिळालेलं नाहीये साताऱ्यात राजेंचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय कसा चुकीचा होता याची अजूनही दबक्या आवाजात चर्चा होते पण आता अर्थातच विरुद्ध शरद पवार ही रायवलरी साताऱ्यात उभी राहणार हे नक्की असो पुढचं मोठं नाव येतं ते म्हणजे मराठवाड्यातले जयदत्त क्षीरसागर यांचं गोपीनाथ मुंडेंच्या बीड जिल्ह्यात स्वतःचं वेगळं राजकीय स्थान निर्माण करणं तसं अवघड काम पण तरीही जयदत्त क्षीरसागर यांनी पवारांच्या साथीनं ते करून दाखवलं होतं ते पवारांचे एकनिष्ठ नेते होते राष्ट्रवादीनं त्यांना आघाडी सरकारच्या काळात महत्वाची खाती दिली होती पण त्यांनीही दोन हजार एकोणीस साली गटबाजीचं कारण पुढं करून राष्ट्रवादीला आणि पर्यायानं पवारांना सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेनं त्यांना दोन हजार एकोणीस साली विधानसभेत उमेदवारी दिली पण तिथंही पवारांनी खेळी केली त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून त्यांचाच पुतण्या यंग अँड डॅशिंग नेतृत्व संदीप क्षीरसागर यांना मैदानात उतरवलं काका पुतण्याच्या त्या लढतीत जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले तो पराभव जयदत्त क्षीरसागर यांना जिवारी लागला सध्या त्यांची वेगळीच कोंडी झालेली आहे कारण शिवसेनेत फूट पडल्यापासून ते शिवसेनेच्या दोन्ही गटापासून लांब हात ठेवून आहेत त्यांच्या मनात सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे असं बोललं आहे यानंतर पवारांची साथ सोडणारे नेते म्हणजे सचिन अहिर हे सुद्धा पवारांच्या मर्जीतले नेते एकोणीसशे नव्याण्णव साली ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ ला मंत्री असताना त्यांना गृहनिर्माण खातं मिळालं होतं ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते पण दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार एकोणीसला त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडला खरं तर हेच त्यांच्या राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचं कारण मांडलं गेलं कारण वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर ठाकरेंनी अहिर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलंय तर या नेत्यांव्यतिरिक्त ने अजून भास्कर जाधव दिलीप सोपल पांडुरंग बरोरा शेखर गोरे हे नेते देखील ऐनवेळी शरद पवारांना सोडून गेले होते पण दोन हजार एकोणीसचा आढावा घेतला तर लक्षात येईल की राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सात आमदारांपैकी भास्करराव जाधव आणि राणा जगजितसिंह पाटील हे दोन आमदार सोडले तर कुणालाच निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही आहे म्हणजेच काय तर ज्या ज्या नेत्यांनी पवारांची साथ सोडले त्यांना जनतेनं साप नाकारलेलं दिसतंय सध्या अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या मनातही निवडणुकीची धास्ती असल्याच्या चर्चा आहेत कारण छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अशा राष्ट्रवादीतल्या काही दिग्गज नेत्यांनी सध्या भाजपसोबत जाणं पसंत केलं आहे तेव्हा आता प्रश्न एवढाच आहे की येणाऱ्या काळात जनता बंड केलेल्या या आमदारांना पुन्हा स्वीकारणार की त्यांनाही घरचा रस्ता दाखवणार अर्थात याचं उत्तर येणारा देईल पण एक नक्की शरद पवार शेवटपर्यंत आपली लढाई सोडणार नाहीत आणि त्यांच्या लढाईचा इम्पॅक्ट बघता बंडोखोर आमदारांना दोन हजार चोवीसशी निवडणूक जड जाण्याची शक्यता मांडण्यात येते पण त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सध्या सोडून गेलेल्या आमदारांपैकी कोण कोण निवडून येऊ शकतं आणि कोणाला पराभवाची चव चाखायला मिळू शकते त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद